नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। हरितालिकेचा उत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला साजरा केला जातो। स्त्रिया त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे आणि वैवाहिक जीवन सुखी व आनंदी राहावे यासाठी हरितालिकेचे व्रत करतात। अविवाहित मुलीही मनासारखा व चांगला जोडीदार मिळण्यासाठी हरितालिकेचे व्रत करतात। या वर्षी मंगळवारी 30 ऑगस्टला हरितालिकेचा उत्सव साजरा केला जाईल। मंगळवारी हरितालिकेचे व्रत ठेवण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून पूजनाचा संकल्प करावा। आपले पूजन व व्रत योग्य प्रकारे आणि विना अडचणीचे पूर्ण व्हावे यासाठी भगवंतांकडे प्रार्थना करावी। हरितालिकेच्या दिवशी देवादिदेव महादेव व देवी पार्वतीचे एकत्रित पूजन केले जाते। जर शुभ मुहूर्तावर हे पूजन केले गेले तर त्याचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते। आता आपण जाणून घेऊयात हरितालिकेच्या व्रताचा पूजा विधी कसा असतो ते। या दिवशी देवादिदेव महादेव, देवी पार्वती व गणपती बाप्पांचे पूजन केले जाते। मातीच्या किंवा वाळूच्या मूर्त्या बनविल्या जातात आणि त्यांचे पूजन केले जाते। एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर तीनही देवी देवतांच्या मूर्त्यांची स्थापना करावी, महादेवांच्या पिंडीची स्थापना करावी। सर्वात आधी गणपती बाप्पांचे पूजन करावे, त्यानंतर देवाधिदेव महादेव व देवी पार्वतीचे पूजन करावे। देवी पार्वतीला सर्व सौभाग्य अलंकार अर्पण करावेत। महादेवांना बेलाची पाने, शमीची पाने, धोत्र्याची फुले आणि फळे, दूध, पंचामृत इत्यादी अर्पण करावे। धूपदीप ओवाळावा। देवी पार्वतीला 5 किंवा 7 वेळा कुंकू अर्पण करावे, त्यानंतर आपल्या कपाळावरही कुंकू लावावे, यामुळे आपले सौभाग्य अखंड राहते। पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती होते। नैवेद्य म्हणून फळे अर्पण करावीत, त्यानंतर कथा वाचावी किंवा ऐकावी, त्यानंतर आरती करावी। हरितालिकेच्या दिवशी रात्री जागरण करावे। हरितालिकेचे व्रत शक्यतो निर्जल ठेवले जाते, म्हणजे दिवसभर पाणीही घेतले जात नाही, परंतु सकाळी सूर्योदयापूर्वी आपण पाणी पिऊ शकतो। काही स्त्रिया सकाळी फलाहारही करतात। सूर्योदयापूर्वी आपण फलाहार घेऊ शकतो, तसेच पाणीही घेऊ शकतो, म्हणजे संपूर्ण दिवसभर 24 तास आपण काहीही खाऊ किंवा पिऊ शकत नाही। दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरच आपण काही खाऊ पिऊ शकतो, परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनात इतका कडक उपवास करणे शक्य नसेल। आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर आपण फलाहार करू शकतो, परंतु फळांमध्ये काकडी खाऊ नये, कारण काकडी खाऊन हा उपवास सोडला जातो। दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर काकडी खाऊन आणि पाणी पिऊन आपण हा उपवास सोडू शकतो। हरितालिकेच्या व्रतामध्ये कथा श्रवण करण्याचे विशेष महत्त्व आहे, म्हणून हरितालिकेची कथा जरूर वाचावी किंवा ऐकावी। व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।